हाय. तो फाइनली आम्ही सुट्टी घेतली आहे. समर सीजन चालू झाला आहे आणि समर सीजनसाठी आम्ही बेस्ट प्लेस निवडली आहे, ती म्हणजे काश्मीर. आणि तुम्हाला आम्ही या चॅनल थ्रू काश्मीर दाखवणार आहोत. सध्या आम्ही मुंबई एअरपोर्टवर आहोत, इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहोत. तर आता ॲज युजल आम्ही लॉन्चमध्ये आलो आहोत आणि इकडे खातो आहे 2 रुपीज वाला नाश्ता. रात्रीचे 1:15 वाजले आहे. आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोचलो. इकडनं आमची कनेक्टेड फ्लाईट आहे श्रीनगरसाठी. ती सकाळची फ्लाईट आहे 7 AM ची. तर तोपर्यंत आम्ही इथेच दिल्ली एअरपोर्टवरच थांबणार. एक्सायटिंग जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आम्ही दोघे फार एक्सायटेड आहोत. आता तर आम्ही इथे डोमेस्टिक डिपार्चरला पोचलो आहोत टर्मिनल 3 मध्ये. तर इकडे आम्ही चेक करणार. आम्हाला जर लॉन्च ॲक्सेस असेल तर लॉन्चमध्ये जाऊन आम्ही वेट करणार आणि मग जेव्हा बोर्डिंग टाईम होईल तेव्हा मग पुढची जर्नी प्रोसीड करणार. तर आता सकाळचे 6 वाजले. आम्ही इतकापर्यंत हे एनकाउंट लॉन्च आहे दिल्ली एअरपोर्टवर. तिकडे रेस्ट घेतली थोडी. एवढं मोठं लॉन्च नाही आहे मुंबईसारखं, पण चांगलं होतं म्हणजे रेस्ट करायला मिळाली आणि फूड ऑप्शन्स कमी होते. तर आता इकडनं आम्ही जाणार आहोत श्रीनगरची फ्लाईट पकडायला. गेट नंबर 39 मी सांगितलं आहे. तर हा सुंदर व्ह्यू तुम्हाला दिसतोय. तर हा व्ह्यू खास करून बघण्यासाठी लोक पेड सीट घेतात. आम्ही सुद्धा विंडो सीट घेतली आहे राईट हँड साईडला. तर आमचा सीट नंबर होता 6E आणि तर आम्ही आता श्रीनगरला पोचलो आहोत आणि श्रीनगर एअरपोर्टवर फोटोग्राफी अलाउड नाही आहे. इथे G20 असल्यामुळे खूपच सिक्युरिटी हाय सिक्युरिटी आहे आणि त्याच्यामुळे काही काही जे स्पॉट्स आहेत ते आम्ही G20 झाल्यानंतर करणार आहोत. तर 23-24 G20 आहे, त्याच्यानंतर 25th ऑनवर्ड्स आम्ही जे स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले ते करू शकतो. आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि नागिन लेक जो आहे तिकडे चेक इन 2 PM ला आहे. त्याच्यामुळे मग फर्स्ट हाफ आम्ही जे लोकल दुसरे स्पॉट्स आहेत ते करणार आहोत आणि त्यानंतर मग हाऊस बोटमध्ये जाणार. तर मे मंथ असल्यामुळे इतकी थंडी नाही आहे. अराउंड 21 डिग्री 2020 म्हणजे एवढं वुलन क्लोजची गरज नाही. आम्ही नॉर्मल जे आपलं डेली वेअर क्लोज आहेत तेच घातलेत, वुलन क्लोज नाही यूज केले आणि काही थंडी जास्त नाही वाटत आहे. पण एक रिफ्रेशिंग एन्व्हायरमेंट आहे आणि ती G20 आहे. नाश्ता मागवला आहे श्रीनगरमध्ये. आमचा फर्स्ट ब्रेकफास्ट इन श्रीनगर. एकदम मस्त दिसतो, एकदम गरमागरम आहे. आलू पराठे आणि छोले भटुरे. तर आम्ही आता पोचलो आहोत नागिन घाटवरनं निघालो आहोत. आता आम्ही हाऊसबोट खिलोना नावाची हाऊसबोट बुक केली आहे.
तर आता तिकडे पोचायसाठी शिकारामधनं ट्रॅव्हल करून जावं लागणार. आणि ॲक्च्युली आमचा स्टॉपवर होता काल एअरपोर्टवर, त्याच्यामुळे आम्ही जाम दमलो आहेत. तर आता आम्ही जाऊन हाऊसबोटमध्ये आराम करणार आणि त्याच्यानंतर 5 PM अराउंड संध्याकाळी परत शिकारा राईड करणार आणि काही जे पॉईंट्स आहेत ते बघणार. आणि आता हे दुपारचे किती वाजले, अराउंड 1 PM. हा, दुपारचे 1 PM. शांत आहे आणि वातावरण पण कूल आहे, जास्त थंड नाही आहे. आपलं नॉर्मल, आम्ही नॉर्मल जीन्स अँड टॉप घातलंय, त्याच्यामध्ये बिलकुल थंडी नाही वाजत आहे, पण प्लेझंट आहे वातावरण, एकदम मस्त आहे. हा व्ह्यू तुम्ही बघा. एकदम काम आहे याची. दाल लेक में और क्या क्या होता है? दाल लेक में मार्केट है, मीना बाजार मार्केट. इसके लिए उधर उधर मार्केट है ना, बहुत है मैम. उधर क्या, उधर गाँव में खुद बनाता है, खुद बेचा करता है. तर आम्ही आता किलोना हाऊस बोट पर्यंत पोहोचलो. तर अशा सगळ्या लाईनीत हाऊस बोट्स आहेत आणि या आधी ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते. खूप छान दिसायला, एकदम रॉयल वाटत आहेत. तर आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवतो याचा व्ह्यू. अराउंड 4:30 झाले आहेत संध्याकाळचे आणि इथे हाऊसबोटमध्ये एकदम मस्त रिलॅक्सिंग वाटतं आहे. एकदम शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे आणि थोड्या वेळापुरती इथे ना पाऊस पडला होता आणि आता गारवा जाणवतो आहे. स्टील आम्ही वुलन क्लोथ नाही घातले, एवढी पण थंडी नाही आहे. पण आता म्हणजे आता एकदम जरा चिल्ड वातावरण आहे, पण एकदम मस्त वाटतं आहे. आता व्ह्यू बघा, इकडनं मस्तच आहे एकदम. आणि आता गरम गरम चहा पिणार आहोत. या व्ह्यू बरोबर एक गरम चाय की प्याली होनी चाहिए. तर आता 19 डिग्री सेल्सिअस इथे क्लायमेट वेदर आहे आणि मग आता मी या थंडीमध्ये मस्त कावा, इकडचा स्पेशल टी आहे, हर्बल टी, तर तो कावा टी पितात आणि हा केशरचा बनतो आणि खूप छान आहे, चांगलं वाटते अशा थंड वातावरणात ही चहा. तर आता आम्ही इल्युमिनेटेड शिकारा बुक आणि याची राईड आम्ही आता रात्रीचे 8:30 वाजून गेले आणि याची राईड आम्ही आता एन्जॉय करतोय. बाहेर मस्त आणि लाईटिंग केलं आहे बोटीमध्ये आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे, मस्त वाटतं आहे आणि एकदम शांत परिसर आहे.